नमस्कार, प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, पोटखराबा क्षेत्रावर बांधकाम करता येतं का. आता पोटखराबा क्षेत्र म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या जमिनीवर एखादं क्षेत्र असं असतं जे लागवडीस अयोग्य असतं त्याला पोटखराबा क्षेत्र असं म्हणतात. म्हणजे असं क्षेत्र ज्याच्यावर पीक घेतलं जाऊ शकत नाही किंवा शेती केली जाऊ शकत नाही. आता बांधकामाचा जर विचार केला तर त्याच्याकरता असं क्षेत्र एखाद वेळेस उपयुक्तच ठरू शकेल. म्हणजे खडकाळ जमीन असेल तर त्याच्यावर बांधकाम करणं हे निश्चितपणे फायद्याचं ठरेल. आता पोटखराबा जमीन आणि बांधकाम याच्यामध्ये तसं काहीही विपरीत किंवा विरुद्ध अजिबात नाही. आपण जिथे कुठे आपली जमीन असेल तिथले स्थानिक स्वराज्य संस्था किंवा आवश्यकतेनुसार यथायोग्य नगररचना विभागाची परवानगी प्राप्त केली तर आपल्याला पोटखराबा जमिनीवर बांधकाम करता येतं. त्यामध्ये कोणतीही कायदेशीर अडचण अजिबात नाही. पोटखराबा जमिनीवर बांधकाम करू नये किंवा पोटखराबा जमिनीवर बांधकाम करताच येत नाही अशी कोणतीही कायदेशीर तरतूद सध्या तरी आपल्याकडे अस्तित्वात नाही किंवा किमान माझ्या तरी वाचनात आलेली नाही आहे. म्हणून पोटखराबा जमीन असेल तर संबंधित विभागाची किंवा कार्यालयाची रितसर परवानगी घ्या आणि एकदा का तुम्हाला परवानगी मिळाली की तुम्ही बिनदिक्कतपणे त्या पोटखराबा जमिनीवर किंवा पोटखराबा क्षेत्रफळावर बांधकाम करू शकाल. पुढचा प्रश्न आहे, 5 गुंठे जमिनीचं न्यायालयीन किंवा न्यायालयीन दाव्याद्वारे वाटप करता येईल का. आता जमिनीचे वाटप करायचे जे अनेक प्रकार आहेत त्यापैकी जर सहहिस्सेदारांमध्ये वाद असेल तर न्यायालयात दावा करून वाटप करून घेणं हा एक पर्याय आहे. आता जेव्हा न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल होतो तेव्हा त्या वाटपाच्या दाव्यामध्ये वादी किंवा वादी आणि प्रतिवादी यांचा त्या मालमत्तेमधला हक्क किंवा हिस्सा हा निश्चित केला जातो. आता वाटपासंदर्भात समजून घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाटपाचा दावा किंवा निकाल हे दिवाणी न्यायालयात होतं, मात्र त्याची अंमलबजावणी जी आहे ती महसुली विभागामार्फत केली जाते. म्हणजे वाटपाच्या दाव्याचा एकदा का निकाल आला की त्या निकालानुसार प्रत्यक्ष वाटप होण्याकरता किंवा त्या निकालाची अंमलबजावणी होण्याकरता आपल्याला जिल्हाधिकारी किंवा त्यांनी निर्देशित केलेल्या एखाद्या अधिकाऱ्याकडे अर्ज करायला लागतो आणि मग त्यांच्या मार्फत त्या वाटपाची प्रक्रिया पूर्णत्वास नेली जाते. आता 5 गुंठे जमिनीच्या वाटपाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला तुकडेबंदी कायद्याचा विचार करणं हे क्रमप्राप्त आहे. आता तुकडेबंदी कायद्याने प्रत्येक गावाकरता प्रत्येक तालुक्याकरता एक ठराविक क्षेत्र निश्चित केलेलं आहे ज्या क्षेत्रापेक्षा लहान क्षेत्राचा तुकडा करण्यास त्या कायद्याने मनाई करण्यात आलेली आहे. आता समजा आपली 5 गुंठे जमीन जिथे आहे तिथे तुकडेबंदीची सीमा 5 पेक्षा जास्त असेल तर न्यायालयाचा निकाल असला तरी सुद्धा तुकडेबंदीचा भंग होऊन त्याचं वाटप विभाजन किंवा स्वतंत्र तुकडा करता येणार नाही. मात्र आपली 5 गुंठ्याची जमीन ही जर अकृषिक अर्थात एने असेल तर त्याला तुकडेबंदी कायदा हा अजिबात लागू नसल्यामुळे त्याचे छोटे छोटे तुकडे करून वाटपाची अंमलबजावणी करता येऊ शकते. म्हणजे 5 गुंठ्याच्या जमिनीचं वाटप करताना ती जर शेतजमीन असेल तर आपल्याला तुकडेबंदी कायद्याचा विचार करायला लागतो, मात्र ती जर शेतजमीन नसेल तर आपल्याला तुकडेबंदी कायद्याची बाधा येण्याची शक्यता ही जवळपास नाहीच आहे. पुढचा प्रश्न आहे, 7-12 मुलींची जी नावं असतात तर मुलींचं लग्न झाल्यानंतर बदललेलं नाव 7-12 लावावं का किंवा लावता येतं का. निश्चितपणे तसं करता येईल, त्यामध्ये कोणतीही अडचण नाही. आपल्याकडे सर्वसाधारणतः मुलीचं लग्न झालं की माहेरच्या ऐवजी पतीचं आणि सासरचं नाव तिच्या नावामागे लावण्यात येतं आणि काही वेळेला माहेरच्या नावाचे 7-12 आणि त्यानंतर बदललेलं सासरचं नाव यामध्ये काही अडचणी किंवा काही विसंवाद होऊ शकतो.
हे टाळण्याकरता जर आपली इच्छा असेल आणि आपण बाकी कागदोपत्री पूर्तता केली असेल तर लग्नानंतर बदललेल्या नावाची नोंद 7-12 किंवा महसुली अभिलेखांमध्ये करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. मात्र त्याच्याकरता आपल्याला विवाहाची नोंदणी, त्याच्यानंतर नाव बदलल्यासंदर्भातले बाकी सगळे कागदपत्र याची पूर्तता करावी लागेल. आणि ही पूर्तता करून आपण नाव 7-12 आणि महसूल अभिलेखामध्ये जे नाव आहे ते बदलण्याकरता रितसर अर्ज केला की त्या अर्जाची प्रक्रियासुद्धा पार पाडायला लागेल. आणि ह्या दोन्ही गोष्टी केल्या की आपल्याला लग्नानंतरचं नाव 7-12 लावता येईल. हे ऐच्छिक आहे, बंधनकारक अजिबात नाही. म्हणजे लग्नानंतर मुलीने नाव बदलावं हे सुद्धा कायद्याने बंधनकारक नाही, किंवा लग्नानंतर बदललेलं नाव लगेच 7-12 बदलून घेतलं पाहिजे असंही कायदेशीर बंधन कुठेही नाही. मात्र ज्यांना असं करायचं आहे त्यांना असं करण्याची मनाईसुद्धा नाही आहे. म्हणूनच हा पूर्णतः स्वेच्छेचा किंवा ऐच्छिक प्रश्न आहे, ज्याला जसं योग्य वाटेल त्याने तसं करायची पूर्ण मुभा आपल्या कायद्यात आहे. पुढचा प्रश्न आहे नोटरी हक्कसोडपत्राचा. आता हक्कसोडपत्र आपण म्हणतो तेव्हा त्या हक्कसोडपत्राद्वारे मालमत्तेतला एका व्यक्तीचा अधिकार दुसऱ्या व्यक्तीच्या लाभात हस्तांतरित होत असतो. आता हे लक्षात घेतलं की नोंदणी कायद्याच्या दृष्टिकोनातून याचा विचार करायचा झाला तर असं हक्कसोडपत्र हे रितसर नोंदणीकृत असणं हे आवश्यकच नव्हे तर बंधनकारक आहे. जोवर अशा हक्कसोडपत्राची रितसर नोंदणी होत नाही तोवर त्याला पूर्णतः वैधता किंवा कायदेशीरपणा प्राप्त झाला असं म्हणता येणार नाही. आपलं नोटरी हक्कसोडपत्र असेल, त्या अनुषंगाने फेरफारही झाला असेल, 7-12 बदलला असेल, मात्र भविष्यामध्ये ज्यांनी हक्कसोडपत्र दिलेलं आहे त्यांनी किंवा त्यांच्या वारसांनी जर याला हरकत घेतली किंवा आव्हान दिलं तर ते हक्कसोडपत्र नोंदणीकृत नसल्याचा आपल्याला निश्चितपणे त्रास होऊ शकतो. आणि दुर्दैवाने आपलं ते हक्कसोडपत्र आणि त्या अनुषंगाने करण्यात आलेला फेरफार हे सगळं आपल्या विरोधात पुन्हा पूर्वपदावर आणून ठेवलं जाऊ शकतं. म्हणून हक्कसोडपत्र, खरेदी खत, साठे करार, बक्षीसपत्र असे मालमत्तेचे महत्त्वाचे कोणतेही व्यवहार करताना ते नोंदणीकृत कराराद्वारेच करावेत. इतर कोणतेही कुचकामी शॉर्टकट कृपया वापरू नयेत. धन्यवाद.